महाराष्ट्र सत्ता संघर्षासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात उद्या सकाळी 10 वाजता ही सुनावणी घेतली जाणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी होईल. खटल्याची कालमर्यादा यात निश्चित केली जाणार असं बोललं जातंय. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत. रामराजे, उद्या सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडू शकतं? बिलकुल, महाराष्ट्र सत्ता संघर्ष संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं या संदर्भामध्ये तारीख दिली होती आणि 1 तारखेला सुनावणी होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार उद्या ही सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे. यामध्ये मुळात मुद्दा निघणार आहे की कालमर्यादाचा, कारण वेळेत हे संपूर्ण प्रकरण निपटारी निकाली काढावं अशी वारंवार मागणी जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जात आहे. त्याच्यामुळे किती दिवस दिले जात आहेत, ठाकरे गटाला किती दिवस आपले मुद्दे मांडण्यासाठी दिले जात आहेत, शिंदे गटाला किती दिवस दिले जात आहेत, हे संपूर्ण पाहावं लागणार आहे. आणि कालमर्यादा निश्चित करूनच त्यानंतर ही सुनावणी संपूर्ण होण्याची शक्यता आहे. परंतु उद्या मात्र कालमर्यादा निश्चित केली जाईलच, परंतु संपूर्ण सुनावणी उद्यापासून सुरू होईल का हा मात्र प्रश्न आहे. आणि ते पाहावं लागेल की उद्या कोर्ट काय करते, पूर्ण दिवस सुनावणी घेते, कालमर्यादा ठरवून पुढच्या सुनावणीची तारीख दिली जाते. निश्चित. रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशीलांबद्दल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे